जय श्री राम, जय हनुमान। श्रोते हो नमस्कार। आपण जाणतास की महर्षी वाल्मिकींनी लिहिलेलं संस्कृत रामायण तुलसीदासजींनी अवधी भाषेत लिहिलं। पंड्यांच्या परिघातून लोकांच्या जिभेवर रामायण आणण्यासाठी तुलसीदासजींना खूप कष्ट पडलेले आहेत। सखोल तत्वज्ञान, अंतर्ज्ञानी बुद्धी आणि सर्वात मोठी भक्ती असलेलं त्यांचं हे रामायण गीतात्मक शैलीत आहे। उत्तर भारतीयांसाठी तर त्याला खास धार्मिक स्थानही आहे। संत साधना बाय स्नेहल सारंग या यूट्यूब चॅनलवर आम्ही सुद्धा आपल्यापर्यंत हे रसात्मक भक्तीनी ओथंबलेलं रामायण विस्तृत स्वरूपात पोचवत आहोत। आजचा आपला हा 8वा भाग, श्री रामचंद्र कृपालू भजुमन हरण भव भय दारुणम नवकंज लोचन कंज मुख करकंज पद कंजारुण कर्दप अगणित अमित छबि नवनील नीरद सुंदरम परपीत मनहु तडित रुचि शुचि नौमी जनक सुतावरम। अशा श्री रामचंद्रांचा चित्रकूट पर्वताकडे निघण्याचा दिवस उजाडलेला आहे। मंडळी आपल्याला आठवण करून देते आहे की अजूनही महाबली वीर हनुमंतांची आपल्या आराध्याशी भेट झालेली नाही आहे। मागच्या भागामध्ये आपण ऐकला आहात की भारद्वाज मुनींनी श्री रामचंद्रांना चित्रकूट नावाचा जो पर्वत आहे त्यावर जाऊन राहण्याची विनंती केलेली आहे। दुसऱ्या दिवशी पहाटे भारद्वाज मुनींनी राम, लक्ष्मण आणि सीता यांच्यासाठी स्वस्तयन हा विधी करून त्यांचं मंगल चिंतलं आहे आणि एखाद्या वडिलांप्रमाणे ते दूरपर्यंत त्यांना सोडायलाही गेले आहेत। आत्मीयतेने त्यांनी चित्रकूटाच्या खाणाखुणाही सांगितल्या आहे। यमुना नदी ओलांडली की एक फार मोठा वटवृक्ष लागेल, त्याला नमस्कार करून प्रदक्षिणा घाला, तिथून पुढे गेलात की खऱ्या अर्थाने गहन वन लागेल, आणखी पुढे गेलात की बांबूचे वेळूचे बेट लागेल, इथे वनाचा दाटपणा जरा कमी होईल पण तिथे राहू नका, कारण दावश्चैव विवर्जितः जेवढी घन अरण्य तेवढा वणवा पेटण्याची शक्यता जास्त, तेव्हा अशी वनं आधी पारखा आणि ती टाळाच। पुढे गेलात की ऋषीमुनींच्या सतत येण्या जाण्यामुळे तयार झालेला मार्ग तुम्हाला चित्रकूटाकडे घेऊन जाईल। भारद्वाज मुनी परत गेल्यानंतर राम, लक्ष्मण, सीतेचा स्वतःचा रस्ता शोधत खऱ्या अर्थाने आता प्रवास सुरू झाला आहे। गंगा ओलांडताना सखा गुह आणि केवट होते, यमुना मात्र त्यांनाच पार करायची होती। राम, लक्ष्मणांनी हलकी लाकडं गोळा करून त्याचा एक तराफा तयार केला। सीतेला बसण्यासाठी आणि सोबत असलेल्या संदुका ठेवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र जागा बनवली आणि दोघंही बंधू स्वतः दोन बाजूंना बसून त्यांनी तो तराफा वलवत यमुना पार करायला सुरुवात केली। यमुनेच्या मध्यधारेशी येताच सीतेनी तिला हात जोडले आहेत आणि प्रार्थना केली आहे, स्वस्ती देवी तरामी त्वाम पारयेन्मे परिव्रतम, माझे पती जे व्रत घेऊन निघाले आहेत ते संपूर्ण फलदायी होईल असा तू आम्हाला आशीर्वाद दे। आता मंडळी यमुनेच्या दक्षिण तीरावर पोचली आहेत। तराफा सोडवून त्यांनी पुन्हा आपल्या संदुका उचलून चालायला सुरुवात केली। सीतेचे उंची वस्त्रालंकारांच्या आणि राम लक्ष्मणांच्या शस्त्रांच्या संदुका त्यांनी थेट पंचवटीपर्यंत वाहून आणल्या आहेत असं महर्षी वाल्मिकी लिहितात। थोडंसं पुढे येताच भारद्वाज मुनींनी सांगितलेला श्यामवट त्यांना दिसतो, त्याला नमस्कार करून प्रदक्षिणा घालून ते तिघेही तिथेच विसावा घेतात। हरी अनंत हरी कथा अनंता, कहाही सुनाही बहुविध सबसंता। त्या डेरेदार वृक्षाखाली पुरेशी विश्रांती घेतलेले ते तिघेही पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटांनी प्रसन्न होऊन पुढचा मार्ग आक्रमू लागतात।
भारद्वाज मुनींनी ह्या दिशेने का यायला सांगितलं ते रामाला आता कळलं आहे. हा भाग फळं फुलं कंदमुळं ह्यांनी संपन्न तर होताच होता, पण संपन्न सरसोदकम म्हणजे सर्वत्र पाण्याची व्यवस्था असलेला भाग होता. हिंटा हिंटा त्यांना एक छोटासा आश्रम समोर दिसतो. आपला परिचय देऊन रामानी आत येऊ का असं विचारताच स्वागतासाठी जे समोर आले आहेत ते स्वतः साक्षात वाल्मिकी ऋषी आहेत. अर्थातच त्यांनी राम लक्ष्मण सीतेचं यथोचित स्वागत केलं आहे. ते स्वीकारून पुढे आल्यानंतर त्यांना एक परिसर अत्यंत रमणीय आणि राहण्यासाठी योग्य वाटतो. इथेच कुठे उभारावी हे ठरतं आणि ते लगेच कामाला लागतात. जमीन साफ करून ती थोपटण्यापासून लाकडं शोधून आणून कुटी उभारण्यापर्यंत सगळे श्रम करून कोणाच्याही मदतीशिवाय हे दोघं भाऊ संध्याकाळपूर्वीच पर्णकुटी उभारून मोकळे झालेले आहेत. श्रीराम हे 22 गुणांनी युक्त होते. ते स्थपती होते आणि त्याचबरोबर वेदशास्त्र संपन्नही होते. लक्ष्मणांनी त्याची आठवण करून देताच श्रीरामांनी त्या ठिकाणच्या दैवी शक्तींना आवाहन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन वास्तुशमन केलं आहे. कुटीसमोर यज्ञवेदी आणि सगळी मंगलचिन्ह स्थापन करून वेदोक्त मंत्र म्हणत कुटीत सपत्नीक प्रवेश केला आहे. एका बाजूला वनात वावरत असलेल्या श्रीरामांच्या यात्रेबद्दल लिहितानाच महर्षी वाल्मिकी आपल्याला पुन्हा एकदा अयोध्येत घेऊन जातात. तिथल्या घडामोडींवर एक स्वतंत्र सर्ग त्यांनी लिहिलेला आहे. ज्यापर कृपा राम की होई तापर कृपा करे हर कोई, जिनके कपट लभ नहीं माया उनके हृदय बसे रघुराया. अशी स्वतःची समजूत करवून घेत कैकेयीचं मनात भय घेऊन अयोध्या तिने सांजेला विझून जाऊ लागली. उगवतीच्या सूर्यानं कदाचित सुमंत रामाला माघारी घेऊन येईल हा आशावाद ह्या वेळेपर्यंत फोल ठरलेला असे. राम लक्ष्मण सीता गंगा ओलांडून पुढे गेल्यावर कितीतरी वेळ राजा गुह आणि सुमंत नदीकिनारी बसून राहिले होते. गुहाच्या आग्रहाखातर सुमंत एक दिवस त्याच्या शृंगवेरपूर या राजधानीत मुक्कामी राहिला. त्यांनी रामाला असंच सोडलं नव्हतं. राजाचे दूत सतत श्रीरामांची वार्ता आणून त्यांच्यापर्यंत पोचवत होते. आता ते तिघे चित्रकूटावर पोचल्याचं आणि त्यांनी पर्णकुटी उभारल्याची वार्ता आल्यानंतर मात्र सुमंत अयोध्येला परत निघाले आहेत. श्रीराम ज्या रथातून गेले होते तो रथ बघताच लोक झुंडींनी त्याच्याभोवती जमायला लागले आहेत आणि त्यांनी सुमंतांवर प्रश्नांचा भडीमार केला आहे. शेवटी लोकांनी गच्च भरलेले 7 कक्ष ओलांडून 8व्या कक्षात बसलेल्या महाराज दशरथांच्या घरात सुमंतांनी प्रवेश केला आहे. गुहाच्या राजवाड्यातून निघून कुठलीही विश्रांती न घेता सलग प्रवास करून धुळींनी माखलेला सुमंत महाराज दशरथांच्या समोर आता उभा आहे. रामाचा उल्लेख दशरथ आता धर्मात्मा म्हणून करतायत. ते त्याला विचारतायत तो धर्मात्मा काय म्हणाला, माझा लक्ष्मण काय बोलला, सीतेचा काय निरोप आहे. सुमंत सांगतात की त्यांनी कौसल्येला कळवलंय की देववत परिपालय, देवांसारखा आदर ठेवून तू दशरथांचा सांभाळ कर, खोटा अभिमान मान याचा विचार न करता माझ्या सर्व मातांशी व्यवहार कर. श्रीरामांनी भरतासाठी निरोप दिलाय की राजधर्म राजव्यवहार आणि भावनांना एकत्र करू नकोस, तीनही मातांना समान वृत्ती ठेवून आणि वडिलांच्या आज्ञेत राहून तू राज्यकारभार कर. दशरथ महाराज सुमंताला पुन्हा पुन्हा विचारतायत, माझ्याबद्दल काहीच नाही बोलला, लक्ष्मण काय बोलला. शेवटी सुमंत लक्ष्मणाचा क्रोध व्यक्त करतायत. जे झालं आहे ते सर्वता दुष्कृत्यम आहे. समाजात पिता म्हणून पालकत्वाची भूमिका दशरथ पार पडू शकलेले नाहीत.
सर्व लोकांचं हित करून सर्व लोकांमध्ये प्रिय असलेल्या रामालाच त्यांनी टाकून दिलं आहे. आता इथून पुढे मी पण त्यांना टाकून देतो आहे आणि त्याच रामाला आपला पिता मानतो आहे. सीतेबद्दल सुमंत म्हणत आहेत की ती माझ्याशी काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यातून केवळ अश्रुधारा वाहत होत्या. विस्मित होऊन ती नुसती उभी होती. अशा प्रकारच्या धकाधकीची कल्पना नसलेल्या सीतेला मी निघालो तेव्हा रामानी जवळ घेतलं होतं आणि त्याच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या होत्या. ते पाहून क्रुद्ध लक्ष्मणानी त्याच्या बाहूंना पकडलं होतं. एक झालेल्या त्या तीन मूर्तींचं मी अधिक वर्णन करू शकणार नाही महाराज. सुमंत रिकामा रथ घेऊन परत आल्यानंतर अयोध्या विझवून गेली आहे. तिचा आनंदच मावळून गेलाय. आता ती निरानंद झाली आहे. सुमंत शेवटी सगळ्यांना एकच वचन ऐकवतात. ते म्हणतायत मी त्याच्या सोबत राहून हे जाणलंय की राम तर प्रत्यक्ष प्रभू आहेत. हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रकट होही मै जाना. तुम्ही प्रेमाने पुकारलं की तो प्रकट होणारच, त्यामुळे चिंता करू नका. तुम्ही आपली वृत्ती आनंदी आणि निष्कपट ठेवा आणि संकटसमयी साथ घाला. तो अनुपम सुंदर जानकीनाथ पृथ्वीपती तुमच्या साधेला प्रतिसाद देणारच. अयोध्येला असा विश्वास देऊन सुमंतांनी स्वतःची कशी बशी सुटका करून घेतली आहे. अतिनागर भवसागर सेतू त्रातू सदा दिनकर कुल हेतू. रामाला परत न घेताच परत आलेल्या सुमंतांना पाहून अयोध्या अशी निस्तेज झाली आहे. निरानंदा अयोध्या असं महर्षी वाल्मिकी लिहितात. दशरथ महाराज फार दुःखी आहेत. आपल्याकडून झालेल्या चुकीची ते आता मोकळेपणाने कबुली देत आहेत. ते म्हणताय कोणाला राजा करायचं ह्याची एक पद्धत आहे, त्यानुसार मी राजसभा बोलवून केलंही, पण नंतर मात्र मी ती पद्धत कसं विसरलो. रामाला वनवासात पाठवायचा निर्णय मी स्वतः एकट्यानंच कसा काय घेतला. त्यासाठी मंत्री, अमात्य, पंडित, पुरोहित, समाजातले ज्येष्ठ नागरिक, मित्र ह्यापैकी कोणाशीही चर्चा न करता मी हा निर्णय घेतला. माझ्यावर मोह टाकणाऱ्या एका स्त्रीमुळे तिच्या कचाट्यात सापडून मी संपूर्ण अयोध्येला दुःखी केलंय. मी फार मोठी चूक केली आहे. सुमंता सुमंता तू खरंच रथ वळव आणि मला रामाकडे घेऊन चल. मी ह्या चुकीमुळे व्याकुळ झालो आहे, तडफडतोय. माझी ही अवस्था रामाला माहिती आहे का? मी रामाशिवाय जगणं खरंच अशक्य आहे, तू रथ काढ. वाद झाल्यासारख्या बरळणाऱ्या आणि सतत मूर्छा येणाऱ्या राजाला सावरत कौसल्या सुमंतांना म्हणते आहे, हो खरंच रथ सिद्ध कर, मलाही रामाला बघायचं आहे. आता मात्र सुमंतांपुढे मोठीच अडचण निर्माण झाली आहे. ते या दोघांनाही समजवायचा प्रयत्न सुरू करतात. आपण शोकामुळे संभ्रमात आहात. कुठल्याही प्रकारची चिडचिड, संताप, शोक व्यक्त न करता रामानी 4 दिवस कसा प्रवास केला आहे ते मी पाहिलं आहे. केवळ रामानीच नाही तर सीतेनेसुद्धा मोठं धैर्य दाखवलं आहे. सुमंत इथे मुद्दाम सीतेचं वागणं तपशीलात सांगतायत. नास्या दैनम कृतम, किंचितसुद्धा दुःखाची दैन्याची छटा मला सीतेच्या मुखावर पाहायला मिळाली नाही. नगरातल्या उपवनात सीता जणू काही वनविहाराला निघाली आहे इतक्या आत्मविश्वासाने ती त्या निर्जन वनात वावरते आहे. ती आसपासच्या वनांची, झाडाफुलांची, गावाची माहिती आवडीनं गोळा करते आहे. याशिवाय इतक्या मोठ्या प्रवासात तिनं एकदाही कैकईचा अपमान होईल असे शब्द वापरलेले नाहीत. सीतेच्या मनाचा तिच्या वागण्यात दिसणारा मोठेपणा सुमंत सांगतायत. ते म्हणतायत की राजप्रसादा इतकंच वन्य जीवन तिने सहज स्वीकारलं आहे. जंगली श्वापदांची कुठलीही भीती तिच्या नजरेत मी कधी पाहिली नाही.
इदं हि चरितं लोके प्रतिष्ठास्यासि शाश्वतम्। तिचं हे चरित्र चिरकाल आदरणीय म्हणून लोकांच्या स्मरणात राहणार आहे। शेवटी ते कौसल्येला म्हणत आहेत, तुम्ही त्यांची चिंता आता सोडावी आणि दशरथ महाराजांकडे पूर्ण लक्ष द्यावं हे उचित होईल। आपण अभिषिक्त राणी आहात हे ध्यानात घ्या आणि लवकरात लवकर भरताला माघारी बोलवून घ्या। रामाची अशी इच्छा आहे की त्याला लवकरात लवकर सिंहासनावरती बसवा। कौसल्या आई आहे। आपल्यासारख्या सात्विकतेचा पाठपुरावा करणाऱ्या सामान्य नागरिकांची ती प्रतिनिधी आहे। आपल्या मनातली सीतेविषयीची काळजी ती सुमंतांजवळ व्यक्त करते। सीता गौरांगी नाही आहे तर श्यामवर्णी आहे। तेजस्वी आणि सुंदर सुकुमार सीता हे सगळं कसं सहन करेल ह्याची काळजी कौसल्येला लागली आहे। तिने कायम सुखातच असावं हेच योग्य आहे। तिला परत आणावंच लागेल असा युक्तिवाद ती करते आहे। कौसल्या म्हणते युगांतैव। कौसल्या सुमंतांशी चर्चा करते आहे, खरं तर वाद घालते। ती म्हणते युगांतैव, राम जरी म्हणत असला की 14 वर्षांनी परत येईन आणि राज्य करीन, अगदी भरतांनी सुद्धा त्याला ते देऊ केलं तरी राम ते स्वीकारणार नाही। मोठ्यांनी लहानांना द्यायचं असतं, स्वतःच दिलेलं लहानांकडून परत घ्यायचं नसतं, त्यामुळे हा युगांतच आहे। ती दशरथाला सतत बोल लावते आहे, हतम त्वया राज्यमिदम, राष्ट्र वेगळं राज्य वेगळं, तू दोन्ही गोष्टींचा नाश केला आहेस। ती अतिशय मुद्देसूद बोलते आहे। ती म्हणते की प्रशासन व्यवस्था म्हणजे राज्य, त्यासाठी रामाची नियुक्ती झाली होती, तू त्यालाच वनात पाठवून दिलायस। राष्ट्र म्हणजे सर्व समाजाची एक समान आकांक्षा, समान भावना। रामाबद्दल ही भावना लोकांच्या मनात होती, प्रेम होतं, आदर होता, तेही तू धुळीला मिळवलायस, म्हणून म्हणते हा विचित्र युगांत आहे। कौसल्या भान विसरून कधी नव्हे ते बोलत सुटली आहे, त्यामुळे अर्धवट ग्लानीत असलेले दशरथ आणखीच विचित्र अवस्थेत अडकले आहेत। कैकईकडून फसवल्या गेल्याची भावना घेऊनच ते कौसल्येकडे आले होते, पण तीच आता इतके बोल लावत होती, त्यांची दृष्टी गेली होती, ते थरथर कापत होते। त्यांनी आवाजाच्या दिशेने हात जोडले आणि याचना केली, प्रसादये त्वाम कौसल्ये, हात जोडतो माझ्यावर कृपा कर, मला हे सहनच होत नाही आहे। मंडळी, कौसल्या सुपत्नी आहे। दशरथांनी जोडलेल्या हातांची ओंजळ ती आदरानी कमळासारखी आपल्या डोक्यावरती घेऊन म्हणते, 5च दिवस तर झालेत रामाला जाऊन, पण मोठा काळ लोटला आहे असं वाटतंय। 14 वर्ष कशी काढणार आहोत? मला आपला अनादर नाही करायचा आहे, पण माझ्या मातृहृदयाचं मी काय करू? अयोध्येवर आता रात्रीचा अंमल चढू लागलाय, सगळ्यांना थकवा जाणवू लागलाय। महालातले दिवे मंद करण्यात आले आहेत, पण तरीही झोप कोणालाच येत नाही आहे। सगळे जण आपापल्या जागी चिंतनात बुडून गेलेले पाहून सुमंत हळूच तिथून निघून जातो। शोकामुळे दशरथांना दुलकी लागते आणि त्यातच त्यांना त्यांच्याकडून झालेल्या एका चुकीची आठवण होते। ते आठवताच मोठ्यांनी ओरडत ते उठून बसलेत। घामाने चिंब भिजलेल्या आपल्या पतीला शांत करण्याचा कौसल्या सुमित्रा प्रयत्न करतात। त्यावेळी भयाने व्याकुळ झालेला तो चक्रवर्ती सम्राट आपल्या दोन्ही पत्नींना ती घटना सांगतोय। हरि अनंत हरि कथा अनंता, कहाही सुनाही बहुविध सबसंता। अशी ही हरिकथा इतिहासाचं पानं पलटत राहते आणि थेट पोचते ती महाराणी इंदुमती आणि राजा अज ह्यांच्यापर्यंत। इंदुमती ही विदर्भाचा भोज राजाची बहीण, ती स्वयंवरामध्ये अज राजाला वरमाला घालते।
महाकवी कालिदास इंदुमतीच्या स्वयंवराचं वर्णन करताना लिहितात की उपस्थित असलेल्या एकेका राजापुढे हातात वरमाला घेऊन जाई. तिची सखी सुनंदा तिला त्या त्या राजाचं तपशीलात वर्णन करत होती आणि नापसंतीची मान हलवून इंदुमती पुढे सरकत होती. एखादी दीपज्योत एका दालनातून दुसऱ्या दालनाकडे जाताना येणारं दालन प्रकाशाने उजळून निघतं ना, आणि सोडलेलं दालन कसं अंधारात बुडून जातं ना, त्याप्रमाणे इंदुमतीनी एकेका राजाला मागे टाकलं की त्याची अवस्था होई. अशा पद्धतीने मंडपात फिरणारी इंदुमती राजा अच्या मनात भरली होती. कवी कालिदास तिला निरुपम उपमा देत लिहितायत की सरोवरामध्ये उचंबळणाऱ्या लाटांसरशी एखादी हंसी आपोआप एका कमळाकडून दुसऱ्या कमळाकडे जावी तशी इंदुमती मंडपात फिरत होती. आता ती अजापुढे उभी होती. बलवान आणि बलाढ्य अजाची माहिती सखी सुनंदा देत होती. ती सांगते की साक्षात सूर्यापासून उत्पन्न झालेल्या दैदिप्यमान वंशात ह्याचा जन्म झाला आहे. बाल्यात विद्याभ्यास, यौवनात सुखोपभोग, वार्धक्यात वैराग्य आणि योगमार्गाने जीवनाची अखेर असा जीवनादर्श जोपासणाऱ्या उत्तुंग विभूतिमत्वाची राजरत्न ज्या वंशात जन्माला आली त्याच वंशातले हे विश्वजीत यज्ञ करणाऱ्या अयोध्यापती राजा रघु यांचे पुत्र अज महाराज आहेत. इंदुमती तिथेच खिळून उभी राहते. आपल्या हातातली वरमाला ती अजाच्या गळ्यात घालते आणि भोज राजा खुश होऊन त्यांना अनेक आशीर्वाद देतात. तिने अज राजाला वरले आहे हा सुयोग्य संगम होता. त्यांना पुढे यथोचित पुत्ररत्न प्राप्त झालं. त्याचं नाव त्यांनी दशरथ ठेवलं. दशरथाच्या जन्मानंतर एकदा इंदुमती अज राजासह प्रमदवनात विहार करत असताना थकून राजाच्या मांडीवरती पहुडली असताना देवर्षी नारद आकाशमार्गे वीणावादन करत गोकर्ण महाबळेश्वरला जात होते. त्यावेळी जोराचा वारा सुटतो आणि वीणेवरची कल्पवृक्षाच्या फुलांची माळ इंदुमतीच्या अंगावर पडते. फुलांच्या त्या आघाताने इंदुमती गतप्राण होते. तापलेले लोखंडसुद्धा आपोआप मऊ होतं. मग शरीरधारी मनुष्याची काय कथा. पत्नी वियोगामुळे होणाऱ्या शोकानी अजाची विकलावस्था वाढू नये म्हणून वशिष्ठांनी शिष्य पाठवून त्याचं सांत्वन केलं आहे. तो शिष्य सांगतो, इंदुमती ही गतजन्मीची हरिणी नावाची अप्सरा होती. तिच्या हातून घडलेल्या एका चुकीमुळे तिला मनुष्य जन्म मिळाला होता आणि स्वर्गाचं फूल दिसताच ती पुन्हा अप्सरा होणार होती. जे घडणारच होतं त्याप्रमाणे ते घडलंही तसंच आहे. पण त्यामुळे दशरथ फार बालवयातच पोरका झाला आहे आणि अत्यंतिक लाडाकोडात वाढू लागला आहे. तोच शब्दवेदी चक्रवर्ती सम्राट दशरथ पुत्रवियोगानी आता तडफडत होता. मध्यरात्री डोळा लागलेला असताना त्याला ती घटना आठवली आहे आणि तो ती आपल्या दोन्ही पत्नींना उठवून सांगत आहे. राजा दशरथानी सद्गतीत होत सांगायला सुरुवात केली आहे. मी कुमारवयात होतो तेव्हाची ही घटना. कौसल्येशीसुद्धा विवाह होण्यापूर्वीची ही घटना. नुकताच शब्दवेदी धनुर्विद्येचा अभ्यास मी पूर्ण केला होता. धैर्याचा सुद्धा सराव करावा लागतो. राजाला धीर वाढवण्यासाठी त्यानं शिकार करणं अभिप्रेतच असतं. तो तर एक प्रकारचा जनमान्य व्यायामच असतो राजाचा. आणि मला तर शिकारीचा छंदच जडला होता. दशरथ सांगतो, ती एक अंधारी ओली रात्र होती. मी एकटाच कोणालाही सोबत न घेता बाहेर पडलो. शब्दवेदाचा सराव करायचा असल्यामुळे शरयूच्या काठावर एका उंच झाडावर चढून बसलो.
वाघ सिंहासारखी श्वापद रात्री पाणी पिण्यासाठी येतील अशी माझी अटकळ होती. बराच वेळ तिथे नीरव शांतीच होती. अचानक काही आवाज आला. मी लक्ष दिलं तर मला तो आवाज हत्तीचा वाटला. सोंडेणी पाणी पिताना होतो तसा गुडगुड आवाज मी ऐकला. शिकारीच्या कल्पनेनी मोहरून जाऊन मी आवाजाच्या रोखानी बाण सोडला आणि काय झालं हे समजण्यापूर्वी ऐकू आली एक मानवी किंकाळी. काहीतरी अघटित झालं याची जाणीव झाली आणि मी धावत त्या ठिकाणी जाऊन पोचलो. जवळ जाऊन पाहिलं तर एक तरुण ऋषी त्या ठिकाणी घायाळ होऊन वेदनेनी विव्हळत तिथे पडलेला होता. मी त्यांची आधी क्षमा मागितली. एखादा प्राणी पाणी पिण्यासाठी आला असावा असं वाटून मी बाण सोडला, मला माफ करा. तेव्हा तो बाल्यावस्थेतून तारुण्यात जाणारा ऋषी मला म्हणाला, अज्ञानाने हे झाल्यामुळे मी तुझ्यावर रागावलेलो नाही. माझं एक दुःख मात्र आहे, माझे आई वडील दोघेही वृद्ध तर आहेतच पण अंधळेसुद्धा आहेत. त्यांना तहान लागली म्हणून मी आश्रमात त्यांना एकटंच सोडून पाणी आणण्यासाठी आलो होतो. मी ऋषी असलो तरी ब्राह्मण नाही. माझी आई शूद्रवंशाची आहे आणि वडील वैश्य जातीचे. बघा मंडळी, त्या काळी हीन वर्ण उच्चवर्ण ह्या भावनाच नव्हत्या. आंतरजातीय विवाह सर्रास होत असत. मात्र आपल्या कुळाची किंवा मातापित्याची ओळख देऊनच मग स्वतःची ओळख सांगितली जाई. जसं रघुवंशी कौसल्यानंदन श्रीराम, तशीच ओळख ऋषिकुमाराने करून दिली आहे. तुला ऋषिहत्येचं पाप नक्कीच लागेल, ब्रह्महत्येचं नाही असं तो सांगतो. मृत्यूपंथाला लागलेला पण आध्यात्मिक उंची गाठलेला ऋषी दशरथांचीच समजूत घालू लागलाय. संयक शोकम धैर्येण स्थिरचित्तो भवाम्यहम. मी स्थिरचित्ताने मृत्यूला सामोरा जाईन. पण ते वृद्ध तहानलेले आहेत, तू आधी त्यांना हे पाणी नेऊन दे. ते तहानलेले राहू नयेत म्हणून ते पाणी पीत नाहीत तोपर्यंत तू काहीच बोलू नकोस, नंतर माझी वार्ता दे. त्या ऋषींनी आश्रमाकडे जाणारी पायवाट दाखवली आणि मी तो पाण्याचा कुंभ घेऊन आश्रमात आलो. राजा दशरथ आपल्या पत्नींना मध्यरात्री हा प्रसंग सांगत होता. ते म्हणतात की माझी चाहूल लागताच, श्रावणा बाळा तुला इतका वेळ का बरं लागला, म्हणून आधी ते रागवतात आणि मग पाणी मागतात. मुकेपणीच दशरथ पाणी पुढे करतात. तू बोलत का नाहीस, तू बोललास तरच आम्ही पाणी पिऊ असं त्यांनी म्हटल्यावर मी फार मोठं धैर्य गोळा करून त्यांना घडलेली घटना सांगितली. राजा दशरथ म्हणतो, मी त्यांची माफी मागितली, क्षमा याचना केली, पण ते पाण्याचा थेंबही घ्यायला तयार झाले नाहीत. त्या आईवडिलांनी काय म्हणावं? ते म्हणतात, अज्ञानात ही कृतम यस्मात इदम तनेन जीवसी. अज्ञानानं झालेली चूक आहे, तू विवंचना करू नकोस, फक्त आमची एक इच्छा पूर्ण कर, आम्हाला त्याच्याकडे घेऊन चल. आम्ही अंध असलो तरी पुत्राचं दर्शन आम्हाला घ्यायचं आहे. दशरथ त्यांना ऋषिकुमारापर्यंत घेऊन जातात. पुत्र हे जाणून होता त्यामुळे आपले आई वडील येईपर्यंत तो प्राण राखून होता. त्याच्या अंगावरून हात फिरवत ते म्हणतायत की तुझं संध्यावंदन यज्ञसंस्कार आम्हाला आता कसं अनुभवता येणार? अस्सल भारतीय परंपरेत जीवन किती उच्च विचारांनी भारलेलं होतं ते ह्या प्रसंगात आपल्या लक्षात येतं मंडळी. आपल्या मरणासन्न मुलाला ते म्हणतायत की स्वाध्यायामुळे तपश्चर्येमुळे जी सद्गती मिळते ती तुला नक्की मिळणारच आहे. नाही तू अस्मकुले जातो गच्छंती कुशला गतिम. महर्षी वाल्मिकी लिहितात की इथे त्यांचा मुलगाही त्यांना उत्तर देतो की मरणे नास्ति मे व्यथा, मला मृत्यूचं काहीच वाटत नाही, आपणही आता वयस्क झाला आहात, मला तिकडेच भेटा. त्या आईवडिलांनी शेवटचा श्वास घेतलेल्या आपल्या मुलाला
जलांजली तिलांजली दिली आहे। आणि नंतर दशरथाकडे वळून ते बोलले की हे दशरथा, मुलगा गेल्याचं दुःख काय असतं ते काही काळानंतर तुझ्या अनुभवाला येईल। आता आम्ही चिता रचून स्वतःला त्यात लोटून देणार आहोत। दशरथाला ते दृश्य पाहावं लागलं होतं। ते संपूर्ण दृश्य सम्राट दशरथानं पुन्हा एकदा अनुभवलं आहे आणि त्याचमुळे तो झोपेतून ओरडत जागा झाला आहे। मी आता अंधळा झालो आहे जसे ते होते। राम आता मला दिसणार नाही जसा त्यांनाही दिसला नाही। तो हे सर्व बोलताना सुमित्रेला तपस्वी म्हणतो आहे, कौसल्येची माफी मागतो आहे आणि कैकईचा उल्लेख माझी शत्रू असा करतो आहे। तिच्याचमुळे मी पापी झालो हे त्या रात्रीचं दशरथाचे शेवटचे शब्द आहेत। सकाळी मंगलध्वनीने जागे झालेल्या महाराजांना उठवायला अंतपुरातील स्त्रिया आल्या तेव्हा त्यांना झोपेतच मृत्यूनी गाठल्याचं त्यांना आढळलं आहे। त्या जाऊन कौसल्या आणि सुमित्रेला उठवतात। ती घटना दशरथानं सांगितल्यापासूनच अशुभाची छाया त्यांच्या मनात गडद झालेली होती। दशरथाच्या मृत्यूची वार्ता अयोध्येत झपाट्याने पसरते आणि कैकेयी पण तिथे येऊन पोचते। औपचारिक रीतीने जो राज्यकारभार पाहायचा तो राजा तर या जगातून निघून गेला आहे। ज्याला यौव राज्याभिषेक करायचं ठरवलं होतं तो वनात गेला आहे आणि दशरथाचे इतर दोन पुत्र दूरदेशी मातुलगृही आहेत। अशा परिस्थितीत चार पुत्र असूनही पुढची व्यवस्था कशी करायची हा मोठा प्रश्न अयोध्येपुढे पडला आहे। ही एक मोठी राजनैतिक अडचण होती। प्रत्येकापुढे वेगळी चिंता आणि कैकईला दोषी ठरवत हाय देणारी दुःखी अयोध्या। शेवटी कोणताही निर्णय न झाल्यामुळे दशरथाचा मृतदेह तो आहे तसाच दिसावा म्हणून काही लेपांच्या आवरणात तेलाच्या द्रोणीत बुडवून ठेवण्यात आला। तो दिवस अनेक प्रकारच्या निष्फळ चर्चेत अस्थिरतेत आणि देहाच्या प्रक्रियेत संपून गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी तत्कालीन लोकशाही पद्धतीप्रमाणे राजसभा भरवली गेली। या राजसभेचे फार प्रभावी शब्दात महर्षी वाल्मिकींनी वर्णन केलं आहे, राज करता रहा म्हणजे अमात्य संघ, मंत्रिमंडळ, अष्टप्रधान ज्यात मार्कंडेय, मुद्गल, वामदेव, कात्यायन, गौतम, वशिष्ठ अशी मंडळी उपस्थित होती। महर्षी वाल्मिकी इथे म्हणतायत की राष्ट्र तसंच असलं तरी त्याची प्रशासन व्यवस्था डळमळीत होणं म्हणजे अराजकता माजणं। ती निर्माण होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे याचा उहापोह या सभेत झाला। अराजक माजेल म्हणजे काय काय घडेल याचे खूप जास्त तपशीलात वाल्मिकींनी वर्णन लिहिलं आहे। राम लक्ष्मण वनात गेले आहेत आणि भरत शत्रुघ्न दूरदेशी। अशा परिस्थितीत कोणी दुसरा गुणवान शोधून त्याला राजा करावं का? इथपर्यंत संपूर्ण दिवस वापोह झाल्यानंतर सगळ्यांनी एकमतानी वशिष्ठांवर ही जबाबदारी दिली आहे। वशिष्ठांनी त्वरेनी लगेच 5 दूत निवडले आहेत। आदर्श तंत्राचा रामराज्याचा आपण इथे अनुभव घेतो आहोत। 5 दूत अशासाठी की एखादा आजारी पडला तर, एखादा पोचलाच नाही तर, एखादा बोलूच शकला नाही तर, अशा सगळ्या शक्यतांचा विचार करून हे 5 जण निवडले गेले। सगळ्यात आधी तुम्ही आपल्याला सर्वांना झालेला शोक मनातून काढून टाकायचा आहे। युवराजांना भेटताना तुम्ही आनंदीच दिसले पाहिजे हे त्यांना बजावले गेलं आहे। तुम्ही भरताच्या मामाच्या घरी जायचं आहे, त्याच्या आजोबांना मामांना उंची नजराणे देऊन मग भरताची प्रत्यक्ष भेट घ्यायची आहे आणि सांगायचं आहे की पुरोहित स्वा कुशलम प्राह सर्वेच मंत्रिणा, वशिष्ठांसह सर्व मंत्रिमंडळांनी आम्हाला पाठवलं आहे, तुम्हाला त्वरित अयोध्येत बोलवलं आहे, असा निरोप देऊन शक्य तितक्या लवकर त्वरेने त्यांना घेऊन यायचं आहे।
कोणत्याही परिस्थितीत इथं काय घडलं आहे ते भरताला समजता कामा नाही आहे. प्रवासात जेवणासाठीचं साहित्य या दूतांसाठी द्यायला वशिष्ठ विसरले नाही आहेत. हे काम अतिशय कठीण होतं. वाल्मिकी रामायणात शोकाचं कोणतंही चिन्ह न दाखवता हा निरोप देण्याचं काम केलेल्या पाचही दूतांची नावंसुद्धा दिलेली आहेत. त्याचबरोबर त्यांचा प्रवास कसा होता ह्याचं नेहमीप्रमाणे तपशीलात भौगोलिक वर्णन वाल्मिकींनी दिलं आहे. गंगा ओलांडून हे दूत झेलमकाटच्या बहालिक देश ओलांडून पुढे त्यांनी विपाशा नदी ओलांडली आहे. अयोध्येतून निघाल्यापासून केकेय देशात पोचायला ह्या दूतांना भरधाव वेग पकडूनही पूर्ण 6 दिवस लागले आहेत. याचाच अर्थ महाराज दशरथांचा मृत्यू होऊनही 8 दिवस उलटले आहेत. पौरजनांनी कोणतंही अराजक न माजवता एक प्रकारे राजकर्तारांना सहकार्याचा हात दिला आहे. मंडळी, हेच रामराज्य आहे. मंडळी, रामायण आपल्याला शिकवतंय कर्मप्रधान विश्व करीस आखा, जो जस करई सो तस फलु चाखा. परमेश्वराने कर्माला महत्त्व दिलं आहे. तुलसीदासजी म्हणतात की जो जसं कर्म करतो त्याला तसंच फळही मिळतं. आजच्या ह्या भागातलं हेच मूळ होतं. मृत्यू कोणाचा झाला ह्यापेक्षाही त्यानंतरच्या परिस्थितीला कसं तोंड दिलं हे ह्या भागातून आपण शिकतो आहोत. सर्व नव्याने होणाऱ्या सबस्क्रायबर्सचं आम्ही मनापासून आभार मानतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आपला निरोप घेते. जय श्रीराम.